अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पंचायत समिती येथे 25 ऑक्टोबर 2021 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जनसंपर्क अभियानाअंतर्गत महिला बचत गट कर्ज वितरण मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यात 120 महिला बचत गटांना 1,25,00,000 रुपये कर्ज वितरित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव क्षेत्रीय व्यवस्थापक अनादि विश्वास, जळगाव जिल्हा अग्रणी शाखा व्यवस्थापक अरुण प्रकाश, तसेच मुख्य व्यवस्थापक क्षेत्रीय कार्यालय कौशल्य कुमार सिंग, व्यवस्थापक सिद्धार्थ गवई, फत्तेपूर शाखा व्यवस्थापक सुनील अस्वले व शाखा व्यवस्थापक शेंदुर्णे श्रीकांत राजवाडे आणि जळगाव क्षेत्रीय कार्यालय मार्केटिंग मॅनेजर राहुल पाटील, कृषी अधिकारी जामनेर CBI शाखा अमोल पाटील, पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापक कैलास गोपाळ, प्रभाग समन्वयक बदाम जाधव, शिवाजी करपे, संतोष तेलंगे, अण्णा दौड, तसेच सन्मान्य स्वयंसहायता समूहातील महिला उपस्थित होत्या। मैं कौशलेन कुमार सिंह, मुख्य प्रबंधक क्षेत्रीय कार्यालय जलगांव। सर, आज जो था मेरा यहाँ सेल्फ हेल्प ग्रुप का जो था वो ऋण वितरण की प्रोग्राम थी, और इसमें हमने 120 जो सेल्फ हेल्प ग्रुप है उनका जो है हमने 1,75,00,000 का अभी ऋण का वितरण किया है। इससे पहले हमारे 11 बजे अभी जो है जलगांव में भी हुआ था, उसमें हम लोगों ने 7 करोड़ की डिस्बर्समेंट किया है वहां पर। नाव कविता संजय सुरळकर, राहणार सावरला, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। माझ्या समूहाचे नाव भीमाई स्वयंसहायता महिला समूह, यामध्ये मी अध्यक्ष आहे। तसेच उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत मी CRP म्हणून गाव पातळीवर कार्यरत आहे। तसेच आज आम्हाला सेंट्रल बँकेच्या माध्यमातून प्रत्येक समूहाला आणि महाराष्ट्रातील जामनेर भागातील प्रत्येक महिलेला आणि प्रत्येक बचत गटातल्या महिलांना त्यांनी आज 1,00,000 रुपये सेंट्रल बँकेने आम्हाला कर्ज उद्योग करण्यासाठी दिले आहे। आम्ही त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। विठ्ठल खैरे, मी सामृती येथे CRP म्हणून कार्यरत आहे आणि माझ्या गटाचे नाव स्वामी समर्थ स्वयंसहायता समूह असे आहे। माझ्या गटाला सेंट्रल बँकेने 5,00,000 रुपये कर्ज दिलेलं आहे। 5,00,000 रुपये जे कर्ज आहे ते आमचं तिसरं कर्ज आहे आणि ते सेंट्रल बँकेने आम्हाला वेळेवर दिल्यामुळे आम्ही सेंट्रल बँकेचे खूप ऋणी आहोत। आम्ही त्यांचे आभारी आहे आणि आम्हाला त्यांनी कर्ज दिल्यानंतर आम्ही महिलांनी बरेचसे उद्योग असे सुरू केलेले आहे। ते उद्योग सुरू केल्यानंतर आम्हाला नवीन काहीतरी करण्याची चालना मिळाली आणि मी सेंट्रल बँकेचे आभारी आहे। हां, नमस्कार, माझं नाव निर्मला राजू शिंदे, राहणार देवळवा गुजरी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। माझ्या समूहाचं नाव आहे लक्ष्मी स्वयंसहायता समूह, त्यात मी सदस्य आहे। माझ्या समूहाला सेंट्रल बँकेकडून 2,00,000 रुपये कर्ज मिळाले आहे। म्हणजे माझ्या समूहामध्ये जे महिला आहे त्यांची काही दूध व्यवसायासाठी, काही आपल्या दालमिलसाठी त्यांनी जे यंत्र घेतलेले मशिनरी वगैरे सहकार्य त्यांनी बँकेने खूप भरपूर सहकार्य केले। त्याच्यामुळे पहिले अगोदर आमची अशी बचतसुद्धा जमा होत नव्हती, बचत गटामधून भरपूर आमचा फायदा झाला आहे। पण अर्थसहाय्यक म्हणून बँकसुद्धा आम्हाला मदत करते। आमच्या महिलांचा एवढा विश्वास आहे बँकेवर, सेंट्रल बँकेवर, की त्या महिला फायनान्स म्हटलं तर त्या फायनान्सकडे जाऊ शकत नाही। आता आम्ही बँकेतूनच लोन घेतो आहे आणि बँकेमधूनच त्यांचा उद्योग वगैरे कसा वाढवीन त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे। आणि सर्व महिलांना असं वाटतं की बँकेतून लोन घेतल्यावरच आपण आपली प्रगती बदल होऊ शकते आणि बचत पण गोळा होते। वेळेवर आम्ही हप्ते भरले गेले आमचे, त्यामध्ये आमच्या महिलांना भरपूर म्हणजे बँकेचे मॅनेजर सरांनी आणि बँकेचे जेवढे स्टाफ कर्मचारी आहे त्यांनी बी खाते ओपनिंग वगैरे सर्व काही असतील त्यांनी आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि अजून आमची प्रगती जास्त होईल आणि आम्हाला सहकार्य अजून आम्हाला मदत करतील बँकेचे मॅनेजर सर ते वगैरे। सेंट्रल बँकेमधून भरपूर आमच्या महिलांना व्याजदर पण कमी आहे आणि त्याच्यामुळे जास्त प्रगतीसुद्धा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे। नमस्कार, माझं नाव प्रतिभा अर्जुन पाटील, राहणार शिंगाई, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। माझ्या समूहाचे नाव मुक्ताई स्वयंसहायता समूह आहे। आम्ही उमेद अभियानात आल्यापासून आमची खूप प्रगती झालेली, तसेच सेंट्रल बँकेने आम्हाला पदोपदी मदत दिलेली आहे। मी CRP म्हणून कार्यरत असल्यामुळे मी माझ्या गावातील 13 गटांना कर्ज मिळवून दिले व त्या गटांना उद्योग चालू करण्याचा मी आता प्रयत्न करते। आधी मी स्वतः प्रयत्न केला, 1-2,00,000 कर्ज घेऊन मी स्वतः पापड उद्योग व लोणचं उद्योग चालू केला। आता दुसरं कर्ज आम्हाला 5,00,000 मिळालेलं आहे, त्यामध्ये आम्ही मशिनरी वाढवली, उडीद पापड मशिनरी
परत कंडक मशीन अशा खूप मशिनरी वाढून आमचं आता टर्नओवर जवळजवळ एक वर्षासाठी 8 लाखाचा टर्नओवर आहे. आमचा माल पण खूप विकला जातो. हे पण आता थोडा कोरोना काळामुळे थोडा हे झालं, पण आम्ही तरीही माल विकणं आणि बनवणं चालूच ठेवलेला आहे. त्यामुळे मी सेंट्रल बँके आणि उमेदवार अभिमानाचे खूप खूप आभार मान. नमस्कार, माझे नाव मनीषा देवीदास माळी, राहणार तळेगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. मी अभियानातून शिकले की काहीतरी करायचं आणि ते आम्हाला 2019 सालामध्ये कळालं, बचत गटांमार्फत किंवा उद्योग काहीतरी करायचाच जिद्द होती, तर ते मी सुरुवात केली. तर म्हणजे करायचं काय तेच कळत नव्हतं, तर अभियाना अंतर्गत आम्हाला कळालं की बा काहीतरी उद्योग करायचा. तर माझ्या मनात होतं की बा देशी गाईच्या शेणापासून काहीतरी उद्योग करायचा. तर सरांनी पण खूप मार्गदर्शन केले आणि मी ते प्रोडक्ट बनवायला सुरुवात केली आणि बँकेने पण खूप साथ दिली, कर्ज पण मिळालं मला आणि मी ते प्रोडक्ट बनवायची सुरुवात केली. दाखव या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.